तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुमचा दिवस चांगला जात असेल. आणि काय ना की आज आपण चाललो आहे सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये, कारण की तिथे एक पूजा आरंभण्यात येते दरवर्षी. तर तीच शूट करण्यासाठी आता आपण चाललो आहोत म्हणजेच आपण चाललो आहोत. तर बघूया तर कशाप्रकारे ती पूजा केली जाते. पोचलोच आहोत मंदिरामध्ये आणि तुम्ही बघू शकता की पूजा बांधायला सुरुवात झालेली आहे. तर बघूया की कशाप्रकारे ही पूजा बांधली जाते. तर ही पूजा जी आहे ही महाशिवरात्रीचा उत्सव झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी महापूजा म्हणून जी पूजा असते ती पूजा बांधली जाते. ती बांधली जाते म्हणजे काय, आपण जे रोज आपल्या व्यवहारात जे अन्न खातो आपण किंवा धान्य जे आपण खातो त्या कुठल्याही एखाद्या धान्यापासून ती पूजा बांधतात आणि ते वापरलेलं धान्य त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या त्याच्या महाशिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी ते धान्य महाप्रसाद म्हणून सगळ्या भक्तांना भाविकांना हे वाटलं जातं. त्याचं काहीतरी पदार्थ बनवून त्या पदार्थ तो पदार्थ सगळ्यांना मग भाविकांना वाटला जातो. तो असं त्याचं त्याचं महत्त्व म्हणजे काय की प्रत्यक्ष पिंडीवर ते धान्य त्याची पूजा बांधलेली असते त्याच्यामुळे साक्षात परमेश्वराचं अंश त्याच्यात आल्यासारखा एक भावना असते त्याच्यामागे आणि म्हणून मग त्याचा तो महाप्रसाद बनवून सर्व भक्तांना भाविकांना वाटला जातो. थँक्यू अका. आणि आता पूजा बांधून झाल्यानंतर भजनाला सुरुवात होते. All right.
Oh,